तर आज आपण तोंडाची चव वाढवणारा मस्त असा खमंग कुरकुरीत आणि झणझणीत असा हिरव्या मिरचीचा ठेचा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. ठेचा तिखट होऊ नये, चिकट होऊ नये, त्याचबरोबर तो पचायला हलका जावा यासाठी इथे मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत. या टिप्स फॉलो करून जर का तुम्ही ठेचा बनवला तर नक्कीच तुमचा ठेचा देखील तिखट होणार नाही, चिकट होणार नाही, त्याचबरोबर तो पचायला देखील हलका जाईल आणि त्यामुळे मोठेच काय तर लहान मुलं देखील हा ठेचा अगदी आवडीने खातील. चला तर मग वेळ वाया न घालवता पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. हिरव्या मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी इथे बघा मी 100 ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर या पोपटी रंगाच्या अशा ह्या लांबड्या हिरव्या मिरच्या आहेत ज्या थोड्याशा कमी तिखट असतात. पण जर का तुम्हाला जास्त तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही बाजारामध्ये मिळणाऱ्या डार्क हिरव्या रंगाच्या मिरच्या घेऊ शकता. त्याचबरोबर इथे मी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक छोटी वाटी म्हणजे साधारण 50 ग्रॅम कच्चे शेंगदाणे घेतलेत, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ घेतलंय आणि इथे मी अर्ध लिंबू घेतलेला आहे. आता आपण हिरव्या मिरच्यांची देठ काढून घेऊ. मिरच्यांची देठ काढून झाली आता यानंतर आपण ठेचा बनवायला घेऊयात आणि त्यासाठी इथे गॅसवर मी लोखंडी तवा ठेवलेला आहे. तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर गॅस मध्यम ठेवून आपल्याला यामध्ये शेंगदाणे घालून सुरुवातीला शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाण्यावरती हलकेसे डाग येईस्तोपर्यंत आणि याची साल तडकेपर्यंत आपल्याला शेंगदाणे मस्त असे खमंग भाजून घ्यायचे. तर बघा शेंगदाणे मी मध्यम आचेवरती छान असे एकसारखे खमंग भाजून घेतलेले आहेत. आता याला थंड होण्याकरता एका डिशमध्ये काढून घेऊ. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर इथे मी हिरव्या मिरच्यांचे असे हे तुकडे करून घेतले जेणेकरून मिरच्या पटकन भाजल्या जाव्यात. सोबतच इथे मी लसणाच्या पाकळ्या देखील घातलेल्या आहेत. आता ह्या लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे आपल्याला 1 ते 1.5 मिनिट मोठ्या गॅसवरती थोडेसे असे परतवून घ्यायचे. मोठ्या गॅसवरती हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या भाजून घेतल्यामुळे याचा कच्चेपणा दूर होतो, कच्चा वास निघून जातो आणि छान असा स्मोकी फ्लेवर आपल्या ठेचाला येतो. 1 ते 1.5 मिनिट मोठ्या गॅसवरती हे भाजून घेतलंय. आता यामध्ये 1 चमचाभर आपल्याला तेल घालायचंय आणि तेल घालून आपल्याला हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि लसणाच्या पाकळ्या छान अशा भाजून घ्यायच्यात. तर हे भाजत असताना गॅस आपल्याला मध्यम ठेवायचाय आणि आपण हे आता चांगलं भाजून घेऊ. हिरव्या मिरच्या अशा तेलावरती थोड्याशा भाजून घेतल्या की म्हणजे मग आपला ठेचा जो आहे तो कमी तिखट होतो आणि पचायला देखील हलका जातो. त्यामुळे हिरव्या मिरच्या आपल्याला अशा पद्धतीने भाजून घ्यायच्या आहेत. जसजसं आपण हे भाजत जाऊ तसतसं हे मस्त असं खरपूस भाजलं जातं. तर तुम्ही बघू शकता यावरती असे हलकेसे काळपट डाग आलेले आहेत आणि अर्धवट अशा ह्या मिरच्या भाजल्या गेलेल्या आहेत पण मस्त अशा खरपूस देखील झालेल्या आहेत. तर 2 मिनिटं हे मी मंद आचेवरती अशा पद्धतीने छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे. मिरच्या अशा चांगल्या भाजून घेतल्या की म्हणजे मग आपला हिरव्या मिरचीचा जो ठेचा आहे तो कमी तिखट होतो आणि मोकळा सुटसुटीत होतो, चिकट होत नाही. तर आता या स्टेजला आपल्याला यामध्ये 1 चमचाभर जिरं घालायचंय आणि पुन्हा एकदा याला मंद आचेवरती आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय. तर बघा 1.5 मिनिटभर हे आपण मंद आचेवरती सगळं छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूयात. याला आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय. तर इथे बघा मी भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेल्या हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या पूर्णपणे थंड करून घेतलेल्या आहेत. आणि आता यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय. हे भाजलेले शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या आपल्याला यामध्ये घालायच्यात आणि पाणी न घालताच हे मिक्सरवर आपल्याला मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवरती हे बारीक करून घ्यायचंय. आपल्याला हे दरदरीत वाटून घ्यायचंय त्यामुळे लक्षात ठेवा मिक्सर चालू बंद करतच आपल्याला हे मिक्सरवर फिरून घ्यायचंय. एकसारखा सतत मिक्सर चालू ठेवला तर हे जे आहे ते अगदी बारीक वाटलं जाईल आणि आपला ठेचा जो आहे तो दाणेदार बनणार नाही. त्यामुळे आपण हे मिक्सर चालू बंद करत वाटून घेऊयात. यात आपल्याला आता चवीपुरतं मीठ घालायचंय आणि पाणी न घालताच हे आपण मिक्सरवर फिरून घेऊ. तर बघा भाजलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या मी मिक्सरवर फिरून अशा दरदरीत वाटून घेतलेल्या आहेत. तर या इथे तुम्हाला यामध्ये शेंगदाण्याचे तुकडे शिल्लक राहिलेले दिसत असतील पण काहीच हरकत नाही, कारण हे शेंगदाण्याचे तुकडे ठेचा खाताना दाताखाली आल्यानंतर ते खायला खूप छान लागतात आणि त्यामुळे ठेचा देखील आपला मस्त लागतो.
इथे मी हे सर्व साहित्य मिक्सरवर फिरून वाटून घेतलेलं आहे, पण जर का तुमच्याकडे खलबत्ता किंवा पाटा वरवंट्याची सोय असेल तर तुम्ही त्यावरती देखील हे बारीक करून घेतलं तरी देखील चालेल. आता यानंतर आपण पुढची कृती करायला घेऊ. आता यानंतरची जी स्टेप आहे ती खूप महत्वाची आहे की ज्यामुळे आपला ठेचा तिखट होत नाही, चिकट होत नाही, त्याचबरोबर तो पचायला देखील हलका जातो. तर त्यासाठी इथे मी तव्यामध्ये एक पळीभर तेल घातलेलं आहे आणि यामध्येच आपण मिक्सरवर फिरवून घेतलेला हा जो ठेचा आहे तो घालायचा आहे आणि गॅस मंद ठेवून मंद आचेवरती साधारण 1.5 ते 2 मिनिट आपण याला थोडंसं तेलावरती परतून घेणार आहोत. ठेचा असा थोडासा तेलावरती परतून घेतला की यामध्ये असलेलं मॉइश्चर कमी होतं आणि ठेचा बरेच दिवस टिकण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर आपण यामध्ये घातलेले जे शेंगदाणे आहेत ते देखील मस्त असे परतले गेल्यामुळे कुरकुरीत होतात आणि ठेचा देखील आपला खायला मस्त खमंग आणि कुरकुरीत लागतो. तर बघा, 1 ते 1.5 मिनिटासाठी ठेचा मंद आचेवरती मी तेलावर छान असा परतून घेतला. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये 1 चमचाभर लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाचा रस घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला घालायचा नसेल तर नाही घातला तरी देखील चालेल, पण लिंबाचा रस घातल्यामुळे ठेच्याचा तिखटपणा कमी होतो आणि ठेचा देखील चवीला खूप छान लागतो. लिंबाचा रस घातल्यानंतर पुन्हा एकदा ठेचा मी मंदाच्यावरती 1 मिनिटभर परतून घेतला. तर बघा, 1 मिनिटभर मंद आचेवरती ठेचा परतून घेतल्यामुळे यातलं जे मॉइश्चर आहे ते कमी झालेलं आहे आणि त्यामुळे ठेचा जो आहे तो छान असा मोकळा, सुटसुटीत आणि दाणेदार बनून तयार झालेला आहे. तर अशा रीतीने तयार झाला आपला मस्त असा खमंग आणि कुरकुरीत हिरव्या मिरचीचा झणझणीत असा ठेचा. तर फायनली आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. अशा पद्धतीने जर का तुम्ही ठेचा बनवाल तर मोठेच काय लहान मुलं देखील अगदी आवडीने खातील. हा ठेचा तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, पराठासोबत किंवा दाळ भातासोबत तोंडी लावण्यासाठी देखील खाऊ शकता. मस्त असा हा खमंग कुरकुरीत ठेचा बनून तयार होतो. तर अशा पद्धतीचा मस्त असा खमंग झणझणीत आणि कुरकुरीत हिरव्या मिरचीचा ठेचा तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर अशाच मस्त झणझणीत गावरान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.